नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा नवी मुंबई एफ जी भरती झाली होती पहा दोन हजार अठरा साली दोन हजार सतरा साली त्यातील आपण काही महत्वाचे तीस जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत पहा हे आपल्याला रेग्युलरपणे विचारलेले प्रश्न असतात म्हणजे वारंवार प्रश्न विचारले जातात आपल्याला या व्हिडीओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला प्रश्न पहिला आहे भारतातील सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा नागपूर भरती जी झाली आहे सरपीएफ दोन हजार एकवीस मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता भारतातील सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे आपल्याकडे तीन ते पाच सेकंदाचा वेळ देखील असणार आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होईल याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक अशोक कुमार मातूर हे जे आहेत हे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आहे हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते पहा जे आपलं हार्टचं जे काम आहे हे व्यवस्थितपणे चालू आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर कोणतं डिव्हाइस किंवा कोणतं उपकरण वापरलं जातं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याला ई सी जी असं म्हटलं जातं पहा ई सी जी असं म्हणतात कशासाठी जे हृदयाचं काम व्यवस्थित चालू आहे का नाही हे तपासण्यासाठी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे विद्युत दिव्यामध्ये डॅश या धातूचा तंतू असतो पहा जो विद्युत दिवा आहे म्हणजे लाईटचा जो बल्प असतो यामध्ये कोणता धातू वापरला जातो आतमधल्या तारेसाठी कोणता धातू वापरतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन टंगस्टन या धातूचा वापर केला जातो विद्युत दिव्याच्या आतमध्ये जो दुसरी एक तार असते अशा प्रकारची त्याला वापरण्यात येतो टंगस्टन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार आहे मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर आहे पहा मानवी डोळ्याचं म्हणजे एकदम क्लिअर दिसणारी जी दृष्टी आहे त्याचं जवळात जवळ अंतर किती असतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पंचवीस सेंटीमीटर हे जे आहे हे आपल्याला सुस्पष्ट दिसलं पाहिजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे पंचवीस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक पाच आहे राष्ट्रीय स्तरावरील एन एस जी याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणतं आहे पहा जे राष्ट्रीय स्तरावरती काम करतं एन एस जी त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य देखील एक काम करतं विशेष पोलीस पथक तर ते कोणतं आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन फोर्स वन या नावानं लक्षात ठेवायचे राष्ट्रीय स्तरावरती आहे एन एस जी आणि आपल्या राज्य स्तरावरती आहे पहा फोर्स वन या नावानं एक दल आहे पोलीस दल ते काम करत आहे पर्याय क्रमांक तीन एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे पहा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कारण आपल्याला प्रश्न ही आहे ही भरती आहे पहा महाराष्ट्रावर म्हणून महाराष्ट्रावर आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात पण आपल्याला प्रश्न असेही विचारले जातात की भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे पहा भारतातील सर्वात उंच शिखर आहे पहा केटू आणि जगातील सर्वात जे उंच शिखर आहे ते आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे आपल्याला विचारले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं तर महाराष्ट्रातील आहे पहा पर्याय क्रमांक चार कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि हे आहे पहा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पहा मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे आपण कालच पहा म्हणजे नागपूर भरती दोन हजार एकवीस या सरपीएफ जी झाली आहे त्यातील हा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन संजय पांडे हे जे आहेत हे नवीनच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झालेले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्याला नोट करून घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक आठ आहे दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो कोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात येतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन चित्रपट या क्षेत्राशी संदर्भित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ आहे नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे पहा मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे नक्षलबारी हे जे गाव आहे हे कोणत्या राज्यात येतं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे नक्षलबारी गाव आणि मित्रांनो हे जे गाव आहे हे एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की नक्षलबारी या गावातूनच पहा जे नक्षलवादी आहे नक्षलवाद यासाठी सुरुवात झाली आहे नक्षलबारी या गावातून राज्य आहे पश्चिम बंगाल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहा आहे यू एस बी म्हणजे काय किंवा त्याचं पूर्ण नाव सांगायचं आहे पहा यू एस बीचं च आपल्याला फुलफॉर्म सांगायचं आहे जे आपण कम्प्युटरसाठी कनेक्ट करतो डि डिवाईस असतं पहा ते यू एस बीद्वारे द्वारे कनेक्ट केलं जातं तर बी म्हणजे काय याचं आपल्याला पूर्ण फुलफॉर्म सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन युनिव्हर्सल सिरियल बस त्यालाच आपण यू एस बी म्हणतो लक्षात ठेवायचं महत्वाचा प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे हा टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजीवरती प्रश्न आहे युनिव्हर्सल सिरियल बस यू एस बी प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य असतात पहा महाराष्ट्रातील राज्य विधानसभा जी आहे यामध्ये एकूण किती सदस्य असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य जे आहेत हे राज्य विधानसभेमध्ये असतात महाराष्ट्राच्या पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा आहे भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाचं नाम निर्देश करता येईल पहा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरुंधती भट्टाचार्य ह्या ज्या आहेत ह्या भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत पर्याय क्रमांक दोन अरुंधती भट्टाचार्य प्रश्न क्रमांक तेरा आहे डॅश हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे पहा खालीलपैकी कोणता आपल्या देशातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परमवीर चक्र हा जो आहे हा लष्करी सर्वोच्च पुरस्कार आहे आणि मित्रांनो जो नागरी पुरस्कार आहे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार तो आहे पहा भारतरत्न भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि लष्करी पुरस्कार आहे परमवीर चक्र पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौदा आहे एसआरपीएफ चा पूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे म्हणजे एसआरपीएफ चा आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचा आहे हा जो प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच एस आर पी एफ हा महत्वाचा प्रश्न होता पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू झालं मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण असे जे प्रश्न आहेत ते आपल्याला दरवर्षी विचारण्यात येणारे प्रश्न आहेत पहा लक्षात ठेवा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झालं उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो आंदोलन हे सुरू झालेलं आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा आहे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते पहा स्वतंत्र भारताचे आपल्याला विचारला आहे तर आपला भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर त्यापासून पहिले गृहमंत्री कोण होते याचं उत्तर या आहे पर्याय क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल हे जे आहेत हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते मित्रांनो लक्षात ठेवायचं यामध्ये पहा जे राष्ट्रपती आहेत स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती ते आहेत पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती आहेत यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जातो की पहिले पंतप्रधान तर पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू हे जे आहेत हे पहिले पंतप्रधान आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे की गृहमंत्री आहेत सरदार वल्लभभाई पटेल आणि हे जे आहेत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत पहा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ तर त्यापासून हे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक सतरा आहे डेसिबल हे डॅश मोजण्याचं एकक आहे पहा डेसिबल हे कशाचं काय मोजण्याचं एकक आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आवाजाची तीव्रता ही जी आहे ही डेसिबलमध्ये मोजली जाते पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होते पहा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन आहे हे कोणत्या ठिकाणी भरते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत असतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आणि नागपूर ही जी आहे ही महाराष्ट्र राज्याची आपल्या उपराजधानी आहे नागपूर महाराष्ट्राची राजधानी आहे पहा मुंबई उपराजधानी आहे नागपूर पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे हिवाळी अधिवेशन नागपुरात भरतं प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली पहा सत्यशोधक समाज याची जी स्थापना आहे ही कोणी केली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे पहा संसदेचं कायमस्वरूपीचं सभागृह कोणतं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभा हे जे आहे हे संसदेचं कायमस्वरूपी सभागृह असतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकवीस आहे तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता आहे पहा तंबाखूमध्ये एक विषारी रसायन सापडतं तर ते कोणता आहे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विज्ञान या विषयावरती विचारला जातो आणि हा प्रश्न सर्वात मित्रांनो इम्पॉर्टंट आहे कारण हा दोन हजार अकरा पासून ते दोन हजार अठरा पर्यंत जेवढ्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झाली आहेत त्यामध्ये जवळपास हा तेरा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे प्रश्न महत्वाचा आहे पहा तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारा घातक पदार्थ आहे पर्याय क्रमांक एक निकोटीन प्रश्न क्रमांक बावीस आहे यड्स हा रोग कशामुळे होतो पहा जो यड्स रोग आहे यड्स हा कशामुळे होत असतो मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विषाणूद्वारे होणारा यड्स आहे आणि यड्स हा जो आजार आहे किंवा रोग आहे हा एच आय व्ही या विषाणूपासून होणारा आजार आहे पर्याय क्रमांक एक विषाणू किंवा वायरस प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत पहा मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत मंत्रिमंडळावर देखील हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन भगतसिंग कोश्यारी हे जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्राचे आपल्या राज्यपाल आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस आहे विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षाचा असतो पहा विधान परिषदचे जे सदस्य आहेत त्यांचा सर्वसाधारणपणे जो काळ आहे कार्यकाळ आहे तो किती वर्षांचा असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सहा वर्षाचा कार्यकाळ असतो कोणाचा विधान परिषद सदस्यांचा पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात पहा राज्यसभेचं पदसिद्ध अध्यक्ष याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती हे जे आहेत हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर डॅश या ठिकाणी आहे पहा भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर हे कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी आहे भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे पहा महाराष्ट्रात सर्वात अलीकडे तयार झालेला नवीन जिल्हा आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पालघर हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा आहे तर सध्या महाराष्ट्रात एकूण पहा छत्तीस जिल्हे आहेत पालघर ज्यावेळेस नव्हता त्यावेळेस महाराष्ट्रात पस्तीसच जिल्हे होते आणि नवीन झाला आहे पालघर त्यामुळे एकूण छत्तीस जिल्हे हे महाराष्ट्रात झाले आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे पालघर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे शहा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पहा अजलन शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हॉकी हो या खेळाशी संबंधित आहे अजलन शाह कप पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत पहा मित्रांनो भारताचे सध्याचे गृहमंत्री आपल्याला सांगायचा आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे कारण आपल्याला करंटमध्ये प्रश्न विचारला जातो भारताचे पंतप्रधान कोण आहेत हा प्रश्न दरवेळा विचारण्यात येणारा प्रश्न असतो पहा भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यानंतर प्रश्न असतो की भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण तर गृहमंत्री आहेत पहा पर्याय क्रमांक दोन अमित शहा हे सध्याचे आपले भारताचे गृहमंत्री आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीस आहे गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव काय आहे पहा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलविरोधी एक पथक आहे या पथकाचं नाव आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक सी सिक्स्टी किंवा सी साठ या नावानं एक गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल विरोधी अभियान आहे त्याचं पथक आहे त्याचं नाव आहे सी सिक्स्टी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे जे आहेत पहा हे जुने झालेले प्रश्न होते तर आपल्याला तीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र